काही जणांना असं वाटत जे बोलत होते मी पुन्हा येईन ते बोलतायत आता मी गेलोच नाही मी गेलोच नाही बस तिकडे आहे तिकडेच पण जे संस्कार असतात जी संस्कृती असते ती हीच असते जे माझ्या आजोबाने शिकवलं माझ्या वडिलांना माझ्या वडिलांनी आणि आईने शिकवलं मला ही पद काय आहेत सत्ता तरी काय आहे पर येतील जातील परत येतील सत्ता येईल जाईल परत येईल ती आली पुन्हा येईल पण कधी करी कधीही मी कोणीतरी आहे अहमपणा तुझ्या डोक्यात जाऊ नको देऊ नको ज्या क्षणी तुझ्या डोक्यामध्ये हवा जाईल त्या क्षणी तू संपलास आणि नेहमी जनतेशी नम्र राहा तो प्रयत्न मी माझा करत असतो नम्रपणाने आशीर्वाद घेत असतो आणि हे आशीर्वाद हीच तर ताकद हे मागून कोणाला मिळत नाहीत हे खरं वैभव आहे हे खरं ऐश्वर्य हे जोर जबरदस्तीने मिळत नसतात ते कमवावे लागतात आणि ती कमवण्याची परंपरा ही मिळालेली आपल्याला आणखीन एक परवा बोललेले आहेत हर्षवर्धन पाटील कि मी भाजप म्हणजे मी म्हणजे ते मी तर जाणं तरी शक्यच नाही अजिबात नाही माझं हे आहे तेच माझं घर आहे हर्षवर्धन पाटील अनाहूतपानाने बोलून गेले की भाजपात का गेलो खरं म्हणजे मला असं वाटतं अशी जी काही लोक आहेत ना भाजपात गेलेली ती भाजपाची ब्रँड अँबेसेडर झाले पाहिजेत मग ते टी व्हीवरती जाहिराती येतात हल्ली टी व्ही बघायला वेळ नाही मिळत येतात की नाही तशी जाहिराती आता एक कोणतरी गोरा माणूस दाखवतात आणि मग त्याच्या तोंडात हिंदी हिंदी डब करून टाकतात पहिले तो मुझे नीन की गोली खाकर भी नीन नाही आती थी दरवाजे पटकटक होती तो रोंगटे खडे हो जाते थे फिर किसीने कहा तुम भाजपा मे जाओ अब जाने के बाद मैं कुंभकर्ण जैसी, जैसी नींद सो सकता हूं दरवाजे पर ठोका तो भी उठता नाही ही काय लायकीची माणसं आणि ही आपल्या अंगावरती येत आहेत आपल्याला आव्हान देत आहेत हिंमत असेल तर अंगावर या अंगावर हा आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही पण कोणी आलं तर आम्ही सोडत नाही आम्ही कशा लिहू तुमच्या अंगावरती काय आहे तसं लायकी तरी आहे का पात्रता तरी आहे का पण हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली हे विसरू नका आणि अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वतःमध्ये हिंमत आणि धमक असेल तर आणि तर द्या ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याच्या माध्यमातून देऊ नका मी सुद्धा आज पक्षप्रमुख म्हणून जर आव्हान द्यायचं झालं तर माझ्या ह्या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून देईन त्यांच्या ताकदीवरती देईन मुख्यमंत्री म्हणून देणार नाही नाहीतर आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागेला पाहिजे याला नामर्द म्हणतात हे मर्दाचं लक्षण नाही हिंदुत्वाचं तर नाहीच नाही फोडण्याचे प्रयत्न केले पाडण्याचा प्रयत्न केले मी तर आज सुद्धा सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा आज पण सांगतो मी पण तसं करून पडत नाही मग आपल्याकडे तो खेळ आहे ना छापाकी काटा छापा टाकायचा आणि काटा काढायचा छापा की काटा मग तिकडनं नाही विचार तर टाकला छापा काढला काटा हे जास्त थेर चालू नाही शकत हा देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता आणि त्या देशामध्ये महाराष्ट्र लाल बाल आणि पाल महाराष्ट्र महाराष्ट्र एक पुढे होता पंजाब पुढे होता आणि बंगाल पुढे होता बंगालने त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे मी खरोखर ममता दिदीनं आणि बंगाली जनतेला धन्यवाद देतोय अभिनंदन करतो आहे की तुम्ही ती एक जिद्द न झुकण्याची जिद्द ही कायम ठेवलेली आहे आणि ती जिद्द आपल्या सुद्धा रगारगामध्ये आणि रक्तामध्ये आहे आपल्याला तयार ठेवावी लागेल हर हर महादेव म्हणजे काय असतं ते कदाचित पुन्हा एकदा दिल्लीच्या तक्त्याला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आलीच तर दाखवावंच लागेल <स्थाथ> की महाराष्ट्राकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जाते महाराष्ट्रामध्ये काही एखादं घडलं की गळा काढायचा लोकशाहीचा खून झाला मग महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून झाला म्हणून गळा काढत असाल तर उत्तर प्रदेश मध्ये काय लोकशाहीचा मळा फुललेला आहे काय हा म्हणजे जसं मी शिवसैनिकांचं सांगितलं की त्यावेळेला हिंदुत्व विरोधात जे नराधम रस्त्यावरती उतरले होते त्यांना शिवसैनिकांनी त्यांच्या हिमतीवरती अडवलं होतं वार छातीवरती घेतले होते आणि छातीवरती वार केले होते त्याचप्रमाणे सव्वीस नोव्हेंबर कोणी विसरू शकत नाही जो अतिरेकी हल्ला मुंबईवरती झाला झाला हो, होता कशाला आपण ते स्मृतिदिन आणि सगळ्या गोष्टी साजऱ्या करायच्या साजऱ्या नाही स्मृती दिन पाळायचे ओमळे गेले कर कामटे हे सगळे पाळत असताना ज्या वेळेला अतिरेकी घुसले होते आणि त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबरीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे माझे पोलीस लढत होते आपले पोलीस लढत होते त्यांचं कौतुक करायचं की त्यांना माफिया बोलायचं आलेत नाही इकडे सुद्धा नांगरे पाटील असतील आहेत मला बाहेर भेटले असे अनेक पोलीस आहेत पोली एक गोळी त्यांचा छेद घेऊ शकत होती हृदयाचा नाही तर डोक्याचा काय राहिलं असत पण त्यांनी परवा नाही केली जसा सैनिक तिकडे सीमेवरती लढतो त्याच जिद्दीने आणि त्याच हिमतीने लढणारे हे माझ्या महाराष्ट्राचे पोलीस आहेत मला अभिमान आहे त्यांचा पण अतिरेक्यांबरोबर लढणार हे पोलीस केवळ तुम्हाला बोंब बोंब करायला चालले आहेत होळीला वेळ अजून शिमगा आहे तुमच्या घरी चोवीस तास शिमगा असेल तर मी काही करू शकत नाही त्याला आमच्याकडे कसे सणवार असतात शिमगाही असतो पण कधी नवरात्री असते कधी दिवाळी असते कधी गणपती बाप्पा येतात म्हणजे शुभ असे पण सण असतात पण काहींच्या घरी चोवीस तास शिमगा असतो मग शिमगा करायला तुम्हाला जाताना जर का अडवलं म्हणून माझे पोलीस माफिया तो घराचा ना ना इकड़े तर मग त्या अखिलेश यादवना त्यांच्या घराच्या तिकडे अडवलं प्रियांकाला अडवलं छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं म्हणजे अखिलेश यादवच्या इकडे तर जवळपास रणगाडे आणण्याचं बाकी होतं बाकी सगळा बंदोबस्त लावला होता हे माझे पोलीस जर माफिया असतील तर उत्तर प्रदेशचे पोलीस काय भारतभूषण किंवा भारतरत्न आहेत लखीमपूरला जे काही घडलं का नाही पोलीस त्यांना अडवू शकले सत्ता पिपासूपणा आणि न्याय वृत्ती ही केवळ आणि केवळ महाराष्ट्र तर राहीलच कोणी टीका केली केली नाही तरी मला परवा नाही पण महाराष्ट्र हा न्यायालय सत्तेला नव्हे सत्याला जागणारा हा प्रदेश आहे आणि <laughs> मग आता ही वेळ आलेली आहे मी बंगालचं जे अभिनंदन केलं ती तयारी महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे आहे कोणी किती वार करायला आला तर त्याची तलवार किंवा कोणतीही हत्यार असेल ते मोडून तोडून टाकून त्याचं पार्सल परत पाठवण्याची हिंमत आणि धमक तुमच्यामध्ये आहे फक्त एकच काम करायचं ज्या ज्याचा उल्लेख मी केला की आता हिंदुत्वाला धोका नाही नाही माझं मत हिंदुत्व आता खरं धोक्यात आहे कारण हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढलेले आहेत ते आता इंग्रजांची नीती साधू शकतात तोडा फोडा आणि राज्य करा मराठी अमराठी वेगळे करतील मराठ्यांमध्ये मराठीमध्ये जातपात आणून समाज आणून त्या भिंती उभ्या करतील आणि वरती सत्तेची गाजरं खात बसतील खायला देणार तुम्ही मग शिवसेना प्रमुखांनी जो एक संदेश दिला होता मराठा मराठे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हा भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा आणि या एकजुटी बरोबर आणखीन एकजूट बांधायची ती म्हणजे मराठी अमराठी हा भेदभाव गाडून हिंदूंची सुद्धा भक्कम एकजूट बांधा मराठा ते तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तसा हिंदू ते तुका मिळवावा हिंदुस्थान धर्म वाढवावा जय हिंद जय महाराष्ट्र